नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत इंदोर मंडी व देवळा येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीसचे कांदा बाजारभाव सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंततून पिंपळगाव बसवंत येते आज उन्हाळा कांद्याला बाजारभाव सरासरी तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत होते गोल्टा सरासरी दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवून येथे लाल कांदा विक्री झाला आहे त्यानंतर देवळा येथे लाल कांद्याची एक हजार नऊशे ऐंशी क्विंटल आली होती सरासरी बाजारभाव तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते देवळा येथे उन्हाळी कांद्याची तीन हजार साठ क्विंटल आली होती सरासरी बाजारभाव तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते त्यानंतर मध्य प्रदेश येथील इंदौर मंडी येथे आज बाजारभाव ती 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 तीन ते चार रुपयांनी किलोमागे डाऊन झालेले आहेत सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत जुना माल विक्री झालेला आहे तर नवीन कांदा हा सुपर क्वालिटीचा दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचा कांदा ती तीन हजार तीनशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज इंदोर मंडी येथे विक्री झाला आहे तर धन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा